नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता, तर कोणती कंपनी IGX वर ट्रेडिंग करणारी पहिली कंपनी ठरली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजेच ONGC ही कंपनी IGX वर ट्रेडिंग करणारी पहिली कंपनी ठरली आहे. आता या ONGC चं फुल फॉर्म काय आहे, तर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन असं याचं फुल फॉर्म आहे. आणि तसेच ONGC च्या अध्यक्षा कोण आहेत, तर अलका मित्तल या ONGC च्या अध्यक्ष आहेत आणि अलका मित्तल या ONGC च्या अध्यक्षा होणाऱ्या पहिल्या महिला व्यक्ती आहेत. हे सुद्धा याविषयी लक्षात राहू द्या. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंट मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चल जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात. तर ठीक आहे, तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. देशातील पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनल्या आहेत, तर देशातील पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट या अभिलाषा बरात बनलेल्या आहेत. आणि पहा मित्रांनो, या आधी आपल्या भारतीय नौसेनेमध्ये आणि भारतीय वायुसेनेमध्ये वैमानिक म्हणून महिलांचा समावेश करण्यात आला होता, पण भारतीय लष्करातील उड्डाण पथकामध्ये अजूनही महिलेचा समावेश करण्यात आलेला नव्हता. आणि आता या अभिलाषा बराक या भारतीय लष्करातील उड्डाण पथकामध्ये समाविष्ट होणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, तर लक्षात राहू द्या. देशातील पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट या अभिलाषा बराक बनलेल्या आहेत. आणि आता अभिलाषा बराक यांच्याविषयीची थोडी एक्स्ट्रा माहिती सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, अभिलाषा बराक यांचा जन्म हरियाणा येथे झालेला आहे आणि त्यांनी नाशिक येथील आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये कॉम्बॅट एव्हिएटरचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आणि तसेच त्या लॉरेन्स स्कूलच्या माजी विद्यार्थिनी आहेत आणि त्यांनी 2016 दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये बीटेक पूर्ण केलेला आहे. आणि याआधी त्यांनी US मधील डेलाइट मध्ये व्यवसाय तंत्रज्ञान विश्लेषक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय आहे, तर कर्नल S ओम सिंग असं त्यांच्या वडिलांचं नाव आहे. आणि त्यांच्या वडिलांनी 1987 मधील ऑपरेशन मेघदूत मध्ये महत्वाची कामगिरी बजावलेली होती. हे यांच्याविषयीचे काही महत्वाचे पॉइंट आहेत, नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. भारत सरकारने स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 सुरुवात केली आहे, तर आता ही या सर्वेक्षणाची कितवी आवृत्ती आहे हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर आता ही या स्वच्छ सर्वेक्षणाची 8वी आवृत्ती आहे. आणि तसेच आता या 8व्या आवृत्तीसाठीची थीम काय आहे, तर वेस्ट टू वेल्थ अशी याची थीम आहे. आणि या सर्वेक्षणामध्ये 3R प्राधान्य देण्यात येणार आहेत. आणि ते 3R कोणकोणते, तर रेड्यूस, रिसायकल आणि रियूज हे ते 3R आहेत. आणि तसेच याविषयीचे काही एक्स्ट्रा पॉइंट सुद्धा नोट करून घ्या. तर पहा, 2 ऑक्टोबर 2014 स्वच्छ भारत मिशनची सुरुवात करण्यात आली होती आणि हे मिशन 2 भागांमध्ये विभागलेलं आहे. आणि ते 2 भाग कोणते, तर जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या अंतर्गत स्वच्छ भारत मिशन शहरी, या 2 भागांमध्ये हे मिशन विभागण्यात आलेलं आहे. आणि आता नुकतंच 1 ऑक्टोबर 2021 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0 सुरुवात केलेली आहे. आणि हे मिशन कधीपर्यंत राबवण्यात येणार आहे, तर हे मिशन 2025-26 राबवण्यात येणार आहे. तर आता या प्रश्नाविषयीची एवढी माहिती नोट करून घ्या, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा लाभ होईल. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. विधवा प्रथांना बंदी घालणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती आहे, तर आता विधवा प्रथांना बंदी घालणारी महाराष्ट्रातील हेरवाड ही पहिली ग्रामपंचायत बनलेली आहे. आणि आता ही जी हेरवाड ग्रामपंचायत आहे ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ही कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत आहे. आणि आता या ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेने हा ठराव मांडून मंजूर सुद्धा केलेला आहे. आणि आता या ठरावानुसार पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढणे इत्यादी कुप्रथावर बंदी घालण्यात आलेली आहे. आणि आता हे जे हेरवाड पॅटर्न आहे हे सर्व महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं देखील बोललं जात आहे. तर लक्षात राहू द्या, विधवा प्रथांना बंदी घालणारी हेरवाड ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत बनली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक चौथा पहा. CBSE अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नुकतीच आता CBSE अध्यक्ष म्हणून निधी छिब्बर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता या ज्या निधी छिब्बर आहेत या छत्तीसगड केडरच्या 1994 IAS अधिकारी आहेत. आणि निधी छिब्बर यांनी याआधी अवजड उद्योग मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि आता त्या CBSE अध्यक्ष बनलेल्या आहेत. आणि CBSE म्हणजे काय, तर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. आणि याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 2 जुलै 1929 CBSE निर्मिती करण्यात आलेली आहे. तर आता प्रश्न क्रमांक पाचवा पहा. कोणत्या राज्याद्वारे
शिरुई लिली फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं, तर मणिपूर राज्याद्वारे शिरुई लिली फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं. आणि आता हे जे शिरुई लिली फुल आहे हे मणिपूरचं राज्य फुल आहे आणि या फुलाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मणिपूरद्वारे दरवर्षी हा शिरुई लिली फेस्टिवल आयोजित करण्यात येतो. आणि यावेळेसची या फेस्टिवलची कितवी आवृत्ती आहे, तर यावेळेसची या फेस्टिवलची ही चौथी आवृत्ती आहे. आणि आता इथं मणिपूर विषयी बोललेलं आहे, तर मणिपूर विषयी सुद्धा आपण माहिती पाहूया. तर पाहता मणिपूर राज्याची स्थापना कधी झालेली आहे, तर 1972 मध्ये मणिपूर राज्याची स्थापना झालेली आहे. आणि स्थापनेनुसार मणिपूर हे 19वं राज्य आहे. आणि याआधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 1972 मध्ये 3 राज्यांची स्थापना झालेली आहे, त्यापैकी पहिलं मणिपूर आहे. आणि नंतर 20वं राज्य कोणतं आहे, तर त्रिपुरा हे राज्य आहे. आणि 21वं राज्य कोणतं आहे, तर मेघालय हे 21वं राज्य आहे. तर यांचा क्रम सुद्धा लक्षात राहू द्या. आणि तसेच मणिपूरची राजधानी काय आहे, तर इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे. आणि ला गणेशन हे मणिपूरचे राज्यपाल आहेत. आणि मुख्यमंत्री कोण आहेत, तर एन बिरेन सिंह हे मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत. आणि मणिपूरमध्ये एकच नॅशनल पार्क आहे, आणि ते कोणतं, तर केबुल लामजाव नॅशनल पार्क हे मणिपूरमध्ये स्थित आहे. तर ठीक आहे, एवढ्या बाबी तुम्हाला मणिपूरविषयी लक्षात आल्या असतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. वर्ल्ड एअर पॉवर इंडेक्स 2022 मध्ये भारतीय हवाई दल कितव्या क्रमांकावर आहे, तर आता या वर्ल्ड एअर पॉवर इंडेक्स 2022 मध्ये भारतीय हवाई दल तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि आता हा जो वर्ल्ड एअर पॉवर इंडेक्स आहे हा कोणाद्वारे प्रकाशित करण्यात येतो, तर वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट द्वारे हा वर्ल्ड एअर पॉवर इंडेक्स प्रकाशित करण्यात येतो. आणि आता या इंडेक्सनुसार प्रथम क्रमांकावर कोणत्या देशाचं हवाई दल आहे, तर युनायटेड स्टेट्स एअरफोर्स यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आणि भारताचं हवाई दल यामध्ये कितव्या क्रमांकावर आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच ई कोलबी पुरस्कार 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आले, तर नुकतेच आता ई कोलबी पुरस्कार 2022 ने वेस्ले मॉर्गन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि यांच्या कोणत्या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर द हार्डेस्ट प्लेस द अमेरिकन मिलिटरी अड्रिफ्ट इन अफगाणिस्तान पेच व्हॅली या पुस्तकासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो ई कोलबी पुरस्कार आहे हा कधी सुरू करण्यात आलेला आहे, तर हा पुरस्कार 1999 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. आणि या पुरस्काराला ई कोलबी असं नाव का देण्यात आलेलं आहे, तर CIA चे संचालक विल्यम ई कोलबी यांच्या नावावरून या पुरस्काराला ई कोलबी असं नाव देण्यात आलेलं आहे. तर ठीक आहे, एवढ्या बाबी तुम्हाला समजल्या असतील. तर आता प्रश्न क्रमांक 8 पाहूया आपण. कोणत्या राज्याने लोकमिलनी ही योजना सुरू केली आहे, तर नुकतीच आता पंजाब या राज्याने लोकमिलनी ही योजना सुरू केलेली आहे. आणि आता ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश काय आहे, तर राज्यातील जनतेला त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक खिडकी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लोकमिलनी ही योजना सुरू केलेली आहे. आणि पहा आता पंजाबचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. आणि हे कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत, तर हे धुरी मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आणि पंजाबचे राज्यपाल कोण आहेत, तर बनवारीलाल पुरोहित हे पंजाबचे राज्यपाल आहेत. आणि पंजाबची राजधानी काय आहे, तर चंदीगढ ही पंजाबची राजधानी आहे. आणि पंजाबमध्ये एकही नॅशनल पार्क नाही, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लिसन टू युअर हार्ट द लंडन ऍडव्हेंचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर लिसन टू युअर हार्ट द लंडन ऍडव्हेंचर या पुस्तकाचे लेखक रस्किन बॉन्ड हे आहेत. तर लक्षात राहू द्या, अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. आणि याआधी सुद्धा आपण काही महत्वाचे पुस्तक पाहिलेले आहेत, त्याचं सुद्धा अजून एकदा रिव्हिजन करून घेऊया. तर पहा, रुचा मिश्रा यांचं अनफिल्ड बॅरल्स इंडियाज ऑइल स्टोरी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. प्रकाश आंबेडकर यांचं समकालीन राजकारण आंबेडकरवादी आकलन, त्याचप्रमाणे तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांचं उंगलील ओरवन हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. प्रियम गांधी मोदी यांचं अ नेशन टू प्रोटेक्ट, थॉमस मॅथ्यू यांचं रतन एन टाटा द ऑथोराइज्ड बायोग्राफी, सागरिका घोष यांचं अटल बिहारी वाजपेयी, बिल गेट्स यांचं हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक, दीपक सावंत यांचं उद्धव ठाकरे द टायगर आणि वाईल्ड लाईफ फोटोबायोग्राफी हे दोन पुस्तक प्रकाशित झालेले आहेत. आणि किरण बेदी यांचं फिअरलेस गव्हर्नन्स हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. ही काही महत्वाची पुस्तकाची नाव आहेत, तर लक्षात राहू द्या. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. कोणत्या देशाने 2021 मध्ये रेमिटन्स प्राप्तकर्त्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे, तर भारताने 2021 मध्ये रेमिटन्स प्राप्तकर्त्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलेलं आहे. आणि आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे रेमिटन्स म्हणजे काय प्रश्न पडला असेल, तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आता भारतातील व्यक्ती दुसऱ्या देशात जाऊन जॉब करतात आणि तिथून जे पैसा कमावलेला आहे ते आपल्या भारतात पाठवतात, तर यालाच रेमिटन्स असं म्हणतात. आणि पाहता 2021 मध्ये भारताने 89 अब्ज डॉलर पेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त केलेला आहे. आणि 2020 मध्ये भारताने 82.73 अब्ज डॉलर्स रेमिटन्स प्राप्त केलं होतं. आणि 2020 तुलनेत 2021 मध्ये या रेमिटन्स मध्ये 8% वाढ झालेली आहे. तर आता ठीक आहे, तुम्हाला आता या प्रश्नाविषयीची एवढी माहिती लक्षात आली असेल. तर आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा.
कोणत्या श्रेणी अंतर्गत गौतम अदानी यांना टाइम्सच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान देण्यात आले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होईल त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहील. त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि आता पुढच्या सत्रामध्ये आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.